कधी लक्षात आलंय तुमच्या की अंडी पाण्यात बुडतात पण टोमॅटो मात्र तरंगतो? पाण्यापासूनच बनलेला बर्फ गोठल्यावर पाण्यावरच तरंगतो, असं का बरं होत असेल? हे असंच तेलात सुद्धा होतं का? पाणी आणि तेल एकत्र केल्यावर काय होतं? तेल पाण्यावर तरंगतं, कारण तेलाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. बघूया बरं, असा घनता मापक सहज उपलब्ध होणाऱ्या द्रवांपासून कसा बनवायचा ते. आपल्याला एरंडेल तेल, वनस्पती तेल, रंगीत पाणी आणि ग्लिसरीन लागेल. त्याबरोबर एक काचेचं पात्र आणि काही वेगवेगळ्या घनतेचे मणी पण हवेत. आता त्या पारदर्शक पात्रात काळजीपूर्वक ग्लिसरीन ओतूया, त्यावर हळू पाणी ओतूया. ते पहा बरं ग्लिसरीनवर कसं तरंगतंय. पुढचा थर आहे वनस्पती तेलाचा. आता ते पाण्यावर तरंगणार आहे बघा. आणि शेवटचा म्हणजे सगळ्यात हलका लेअर एरंडेल तेलाचा, तो सगळ्यात वर तरंगणार आहे. हा झाला आपला घनता मापक तयार. ह्याची चाचणी आता आपल्याला वेगळ्या वेगळ्या मणांनी करायची आहे. बॉल बेअरिंग पाहूया काय करतं ते. अरे हे तर बुडलं, हे सर्वात जड असणार. पुढचा लाकडी मणी कसा एरंडेल तेलावर तरंगतोय पहा. प्लास्टिकचा मणी पाणी आणि वनस्पती तेलाच्या मध्ये थांबलाय. थर्मोकॉलचा बॉल हा एरंडेल तेलावर रंगतोय, म्हणजे तो सगळ्यात हलका असणार. हे सगळे थर न मिसळता कसे टिकून राहिलेत पहा. सर्वात खाली ग्लिसरीन, मग पाणी, मग वनस्पती तेल आणि मग एरंडेल तेल. एखाद्या विशिष्ट आकारमानात किती अणू किंवा रेणूंची संख्या सामावलेली आहे ती म्हणजे घनता. मग आता तुम्ही आपल्या आजूबाजूच्या पदार्थांपासून हा घनता मापक तयार करणार ना.